भारतीय जनता पार्टी के लोकसभा की पहली सूची में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का नाम न होने से उद्धव ठाकरे द्वारा पार्टी में आने की अपील की गई है, जिस पर प्रतिक्रिया देते हुए राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि जिस पार्टी का बैंड बाजा बच चुका है उनके अध्यक्ष द्वारा ऐसा बोलना अर्थात गली के व्यक्ति को अमेरिका के राष्ट्रपति पद की ऑफर देना। साथ ही साथ उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे जो खुद को बड़ा साबित करने की कोशिश में ठाकरे खुद की हंसी बना रहे हैं। ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे। खरं म्हणजे माननीय गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहेत। महाराष्ट्राचा जेव्हा नंबर येईल ते महाराष्ट्रातनं नागपूरमधनं लढताल। ज्यावेळेस पहिली यादी झाली त्यावेळी महाराष्ट्रात आमची जी महायुती आहे त्याचा निर्णय झालेला नसल्यामुळे महाराष्ट्रांच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही। महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल। त्यामुळे मला असं वाटतं की हे जे काही या ठिकाणी स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न उद्धवजी जे करतायत त्यांचं हसं होतं आहे।